नमस्कार, महावाईज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बोईसर विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विश्वास वळवी यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर बोईसरच्या राम मंदिरात दर्शन घेऊन विश्वास वळवी यांच्या रॅलीला सुरुवात झाली असून यावेळी महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय. बैलगाडी, आदिवासी पारंपरिक तारपावाद्य तसंच ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माझ्यासमोरील दोन्ही उमेदवार हे यापूर्वी आमदार राहिले, त्यांच्यावर मतदारांची असलेली नाराजी पाहून आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी विश्वास वळवी यांनी व्यक्त केलाय. तर आपण निवडून आल्यास सर्वप्रथम आरोग्य विभाग सुदृढ करण्यावर भर देणार असल्याचंही वळवी यावेळी म्हणाले. उमेदवारी अर्ज दाखल करता आहे, दोन आमदार जे आहेत ते आपल्या समोर उभे आहेत, कुठली आव्हानं यांच्या समोर आपल्या समोर असतील आणि मतदार आपल्याला काम मतदान करतील असं वाटतं. दोघे आमदार हे बहुजन विकास आघाडीने घडवलेले आहेत. गेल्या 15 वर्षी सत्ता यांच्याकडे होती, 10 वर्ष विलासतरे आमदार होता, त्यांनी कुठल्या प्रकारचं काम केलं नाही म्हणून त्याला संधी दिली नाही. यावेळेस मागच्या वेळेस राजेश पाटीलला संधी दिली 5 वर्ष, त्यांनी देखील कुठलं काम केलं नाही. त्यामुळे लोकांना आता बदल हवा आहे व नक्कीच लोक हा बदलच्या रूपात मला मत देऊन निवडणार. कुठल्या मुद्द्यांवर आपण ही निवडणूक लढवाल, कारण की बोईसरमध्ये कुठल्या अशा समस्या आहेत ज्यांचं सर्वात प्रथम आपल्याला सोडवण्याचं मानस असेल? विकासाचे बरेचसे मुद्दे आहेत जे अजूनपर्यंत बोईसर विधानसभा सोडवण्यात आले नाहीत. सगळ्यात प्रथम मुद्दा म्हणजे आरोग्याचा आहे. बरा मोठ्या प्रमाणात इथे आरोग्याची समस्या आहे. लोकांना इथून मुंबई किंवा गुजरात जायला लागतं. बोईसर इथे मोठी MIDC आहे, पण लेबर लोकांसाठी अजून देखील 15 वर्षात ESIS हॉस्पिटल बनवण्यात आलं नाही. ट्रॉमा केअर सेंटर 200 बेडचं हॉस्पिटल इथे बनवण्यात आलं होतं, पण अजूनपर्यंत तशी ओपनिंग झाली नाही आहे. असे बऱ्याचसे समस्या आरोग्याचे आहेत. ग्रामीण भागामध्ये आदिवासी लोकांची खावटी योजना देखील बंद करण्यात आली आहे व लोकांना वनवन पाण्यासाठी रोजगारासाठी फिरायला लागतंय. नक्कीच या दोघांपैकी कोणाचं आव्हान आपल्याला असेल असं वाटतं? मला वाटतंय लोक आता नक्कीच त्याला निर्णय देऊन त्या दोघांना नाकारून मला संधी देतील. नक्कीच, मात्र आपल्यावर एक असा आरोप होतोय की आपण परजिल्ह्यातील आहात आणि या ठिकाणी आपलं काम नाही, अशा परिस्थितीत कुठल्या मुद्द्यांच्या आधारावर आपण या सगळ्याला उत्तर द्याल? मी या जिल्ह्याचाच आहे व गेले 10 वर्ष मी माझी सेवा डॉक्टर म्हणून इथे करत आलो आहे. ठाणा हा एकच जिल्हा होता, या जिल्ह्याचाच मी व्यक्ती आहे आणि आता नक्कीच लोक मला साथ देतील. महाविकास आघाडी आपल्यासोबत ठाम उभी आहे. महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने काँग्रेस, राष्ट्रवादी, CPM, इतर संघटना, भूमिसेना हे सर्व ताकदीने माझ्यासोबत उभे आहे.